नमस्कार मित्रांनो, एम पी एस सी नॉलेजमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, यामध्ये आपण वन लायनर क्वेश्चन बघणार आहे, जे की खूप महत्त्वाचे आहे पोलीस भरतीसाठी. ऑल एम पी एस सी आणि यू पी एस सी ऑल एक्झामसाठी कंपल्सरी आहेत मित्रांनो. तर हे क्वेश्चन तुम्हाला जी के म्हटलं की सगळ्याच एक्झामसाठी कंपल्सरी आहे, तर तुम्हाला खूप महत्त्वाचा हा ठरणार आहे मित्रांनो. तर व्हिडिओ लास्टपर्यंत बघा मित्रांनो, खूप महत्त्वाचे आहे. तर फर्स्टली बघूया आपण, भारूड हा रचना प्रकार कोणी रूट केला. भारूड हा रचना प्रकार कोणी रूट केला मित्रांनो, तर संत एकनाथ महाराज यांनी रूट केलेला आहे. नंतर बघा, आदिवासी दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो. हा क्वेश्चन विचारू शकतात मित्रांनो, आदिवासी जे पण याच्यावर रिलेटेड जे क्वेश्चन आहेत त्यावर तुम्ही भरपूर लक्ष द्या मित्रांनो. बघा, आदिवासी दिवस म्हणून केव्हा साजरा केला जातो, तर 9 ऑगस्ट रोजी. नंतर बघा, भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण. तर भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती ही प्रतिभाताई पाटील हे आहेत. नंतर बघा, जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान कुठे आहे. बघा, हा क्वेश्चनही महत्त्वाचा आहे. जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान कुठे आहे. तर मित्रांनो, जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान कुठे आहे, तर उत्तराचल प्रदेश म्हणजेच उत्तराखंडला. नंतर बघा, रॅमन मॅगसेसे हा पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती कोण होते. तर कोण होते, तर विनोबा भावे. नंतर बघूया मित्रांनो, बघा, हवाई दल प्रमुखास काय म्हणतात. तर हवाई दल प्रमुखास काय म्हणतात, एअर चीफ मार्शल. नंतर बघा, सुबोध रत्नाकर हा ग्रंथ कोणी लिहिला आहे. सुबोध रत्नाकर हा ग्रंथ कोणी लिहिला आहे, तर सावित्रीबाई फुले. तर मित्रांनो, हे 2011 पोलीस भरतीला विचारलेला क्वेश्चन आहे मित्रांनो, तर हा क्वेश्चन तुम्ही बघू द्या. नंतर बघा, आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचे मुख्यालय कुठे आहे. तर आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचे मुख्यालय कुठे आहे, तर जिनिवा येथे. कुठे, जिनिवा. नंतर बघा, भारतातील कोणते राज्य देशातील पहिले सेंद्रिय राज्य म्हणून घोषित करण्यात आले. तर कोणते राज्य मित्रांनो, तर सिक्कीम. नंतर बघा, सध्या नीती आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत. तर कोण आहेत, तर नरेंद्र मोदीजी. नंतर बघा मित्रांनो, डाटा कम्युनिकेशन रेट कसा मोजतात. तर बघा, डाटा कम्युनिकेशन जे रेट असते मित्रांनो, ते बीट्स पर सेकंडमध्ये मोजतात. कशामध्ये, बीट्स पर सेकंडमध्ये. नंतर बघा, अतिश्रमामुळे स्नायुदुखीसाठी कोणते रसायन जबाबदार असते. अतिश्रमामुळे स्नायुदुखीसाठी कोणते रसायन जबाबदार असते, तर लॅक्टिक ॲसिड. नंतर बघूया मित्रांनो, कोणता वायू हवेपेक्षा हलका असतो. तर तुम्हाला माहितीच आहे, हायड्रोजन. नंतर बघा, भारतीय वन संशोधन संस्था कुठे आहे. तर भारतीय वन संशोधन संस्था कुठे आहे, तर देहरादून येथे. नंतर बघा, भारतातील राज्यघटनेतील कोणती तरतूद समान नागरी कायद्याशी संबंधित आहे. तर अनुच्छेद 44. कोणता, तर अनुच्छेद 44. नंतर बघा, रेडी बंदर कशाच्या निर्मितीसाठी प्रसिद्ध आहे. रेडी बंदर हे कशाच्या निर्मितीसाठी प्रसिद्ध आहे, तर लोहखनिजाच्या. नंतर बघा, महाराष्ट्राची सर्वाधिक लांबीची सीमा कोणत्या राज्यास भिडलेली आहे. तर महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीची सीमा कोणत्या राज्यास भिडलेली आहे, तर मध्य प्रदेश. नंतर बघा, डिस्कवरी ऑफ इंडिया हे पुस्तक कोणी लिहिले आहे. आता खूप वेळा क्वेश्चन विचारलेला आहे मित्रांनो, हा महिला बालविकासमध्ये विचारलेला आहे मित्रांनो 2008. तर लक्षात असू द्या, हा पण क्वेश्चन महत्त्वाचा आहे, पोलीस भरतीसाठी विचारलेला आहे मित्रांनो 2002. तर बघा, डिस्कवरी ऑफ इंडिया हे पुस्तकाचे लेखक कोण, तर जवाहरलाल नेहरू. नंतर बघा, पाण्याचा प्रवाह कशामध्ये मोजतात. तर पाण्याचा जो प्रवाह असतो, तो क्यूसेकमध्ये मोजतात. नंतर बघूया मित्रांनो, हृदयविकाराचा झटका येऊ नये म्हणून कोणते औषध वापरतात. तर ॲस्पिरिन वापरतात. काय वापरतात, तर ॲस्पिरिन वापरतात. महारत्न नवरत्न मिनिरत्न हे कशाचे प्रकार आहेत. महारत्न नवरत्न आणि मिनिरत्न हे कशाचे प्रकार आहे मित्रांनो, तर केंद्र शासनाचे सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग हे त्यांचे प्रकार. नंतर बघा, माजुली हे बेट कोणत्या नदीच्या पात्रात आहे. माजुली हे बेट कोणत्या नदीच्या पात्रात आहे, तर ब्रह्मपुत्रा. कोणत्या, तर ब्रह्मपुत्रा. नंतर बघा, जगात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान खंड कोणता. तर जगात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान खंड हे ऑस्ट्रेलिया आहे. नंतर बघा, भारत नवजवान सभा या संस्थेचे संस्थापक कोण होते. भारत नवजवान सभा या संस्थेचे संस्थापक भगतसिंग हे होते. नंतर बघा, पाणी फाउंडेशनची स्थापना कोणी केली. पाणी फाउंडेशनची स्थापना मित्रांनो
आमिर खान व किरण राव यांनी केली आहे, लक्षात असू द्या मित्रांनो। आय होप मित्रांनो तुम्हाला याची PDF पाहिजे असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे मित्रांनो, तर PDF तुम्ही नक्की तुमच्या वापरासाठी नक्की डाउनलोड करून घ्या मित्रांनो, आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा मित्रांनो, आणि तसेच बेल आयकॉनला सुद्धा नक्की दाबा मित्रांनो। नेक्स्ट लेक्चरमध्ये भेटू।